खबर विशेष मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण या सगळ्या काळ्या पैशाबद्दल बोलतोय. आतापर्यंत आपण नार्कोटिक्स आणि आर्म्स डील मधला जो काही लॉन्डर्ड मनी आहे आलेला पैसा त्याबद्दल आपण बोलतोय, पण इथं जो भ्रष्टाचाराच्या मार्गातून पैसा गोळा होतोय भारतामध्ये आणि त्याच्यावरती आळा म्हणून कदाचित त्या डिनॉमिनेशनचा उपयोग होऊ शकतो, कारण ब्राईब जी दिली जाते ती सोपी जाते हायर डिनॉमिनेशन मुळे, तर हा याच्यामधला एक भाग आहे. आपण बँकिंग मध्ये आहात इतक्या वर्षापासून, तर बँका ऍज अन इन्स्टिट्यूशन, एक संस्था म्हणून बँका स्वतः या पैशावरती, काळ्या पैशावर आळा आणण्यासाठी काय करू शकतात? बँकांमध्ये मध्यंतरी सीबीआयने जी रेट टाकली आणि काही एक्झिक्युटिव्हना अटक केली, त्याच्यामध्ये त्यांना पकडलं आणि नंतर त्यांना बेल मिळाले. मुख्यतः त्यांना म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह होते त्यांना खरं तर सस्पेंड आणि डिस्मिस करण्यासाठी ताबडतोब इन्क्वायरी बसवायला पाहिजे, ते झालेलं नाहीये. पकडलं आणि सोडून दिलं, त्यांना इन कॅमेरा पकडण्यात आलं होतं ब्राईब देताना घेताना. दुसरी गोष्ट, ज्या डायरेक्टरला, सेंट्रल बँकेचा जो डायरेक्टर होता, इंडिपेंडेंट डायरेक्टर, त्याला भारत सरकारने नेमला होता. भारत सरकारने अशा सगळ्या डायरेक्टरना माघारी घरी पाठवावं. आणि जी जी स्कीम आहे डायरेक्टर अपॉइंट करण्याची, मी तुम्हाला सांगतो दुर्दैवाने जो सत्ताधारी पक्ष असेल, आज काँग्रेस आहे, त्यामुळे सोनिया गांधी यांच्या पक्षाचे एआयसीसी वरचे सभासद हे बँकांच्या बोर्डावरती डायरेक्टर म्हणून येतात. आणि जो डायरेक्टर पकडला गेलाय हा टॉप एआयसीसीचा एक कनेक्ट आहे. मग सेंट्रल बँकेमध्ये त्याला माघारी का नाही बोलवलं सरकारने? त्याला अटक झाल्यानंतर त्याला जर माघारी बोलवलं असतं तर सरकारचा हेतू स्वच्छ दिसला असता. प्रत्येक बँकेच्या बोर्डावरती असे सरकारचे चार चार डायरेक्टर्स आहेत. त्यामुळे ही जी नेमण्याची जी पद्धत आहे सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी, हेच मुळात चुकीचे. ते माघारी बोल नंबर एक. सीबीआयने त्यांना अटक केली आणि त्यांच्या ते चार्जशीटच नाही फाईल केलं, एफआयआर नोंदवा ना तुम्ही, हा दुसरा भाग. त्यामुळे इथे सीबीआय काय करते, आम्ही माझं म्हणणं त्यांनी खडून काढावं. दुसरं, बँकांचे जे एक्झिक्युटिव्ह आहेत त्यांना बँकांच्या चेअरमननी अजून मोकळं का सोडलंय, त्यांना डिसमिस का नाही केलं? आता प्रश्न असा आहे की दोन चार लोक पकडली गेली म्हणून तमाम बँक कर्मचाऱ्यांना आज दोष, सामान्य माणूस दोष येतोय. मी सांगू इच्छितो बँकिंग उद्योगामध्ये म्हणजे कॉर्पोरेट लेवलचा गव्हर्नन्स जो आहे हा खरा प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी. मग ते खाजगी क्षेत्र असेल, ते कोऑपरेटिव्ह क्षेत्र असेल किंवा ते सार्वजनिक क्षेत्र असेल, वरच्या स्तरावरचे करप्शन जे आहे ते फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि ते पैसे देण्या घेण्याच्या प्रकरणात नसतं, ते अकाउंट्स मॅनेज करण्याच्या प्रश्नात असतं. एखादा अकाउंट, आज मी बँकेने कर्ज दिलं आणि 6 महिने ते थकीत आणि बुडीत होतं, कसं होतं? बँकर आणि बॉरोअर यांची हात मिळून जेव्हा होते तेव्हा ते बुडीत होतं. आणि ते बुडीत झाल्यानंतर ताबडतोब काही कालांतर ते बँकेच्या ताळेबंदातून म्हणजे बॅलन्स शीटमधून राईट ऑफ होतं. कसं होतं? सगळे डायरेक्टर झोपलेले आहेत त्या ठिकाणी, जागल्याचं काम आम्हाला करायचं आणि आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी जागल्याचं काम करतात. विसल ब्लोअरचं काम करतातच, पण ते वॉचडॉगचं पण काम करतात. आणि म्हणून आज मी तुम्हाला जे सांगतोय की वरच्या स्तरावरचं करप्शन हे पैसे देणे घेण्यापेक्षा अकाउंट्समध्ये जी होतं, माझं असं मत आहे की लाखो करोडो रुपये ज्यांनी बँकांमधून उचलले ते आज मुद्दलही परत करत नाहीत आणि त्यांचे कर्ज कशी माफ होतात, माझं म्हणणं हे करप्शन नाही का? पण याच्याच बरोबर म्हणून मला विचारायचं आहे की आपण हे म्हणताय की लोक, आमचे लोक जागे होत आहेत किंवा लोकांनी जागे व्हायला पाहिजे, या सगळ्या संदर्भात 30-40 हजार कोटी रुपये एक एक वर्षात राईट ऑफ केले जातात त्या संदर्भात. मग अशा वेळेला आपल्या ज्या संघटना आहेत या राईट ऑफ करण्याच्या विरोधात का नाही उभे राहत? अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आज बँकांच्या बॅलन्स शीटवरून जे पैसे राईट ऑफ होतात ते बहुतेक बड्यांचे होतात आणि ते काळ्या बाजारात जातात. आणि ते अंतिमतः, माझं म्हणणं, ते कुठे जातात? तर बॉलिवूडमध्ये, रियालिटी सेक्टरमध्ये, काळ्या बाजारात जातात. आणि माझं म्हणणं ते आयपीएलमध्ये पण आहेत. प्रीती झिंटाचा सोर्स ऑफ मनी काय, शाहरुखचा सोर्स ऑफ मनी काय, मल्ल्याचा सोर्स ऑफ मनी काय, भारत सरकार विचार करतंय? माझं म्हणणं आयपीएलमध्ये लाखो कोटी रुपये, 45 दिवसाचा, 45 हजार कोटीचा खेळ आहे याच्यामध्ये. ही सगळी मी नावं आत्ता जी घेतली यांनी बँकिंग सिस्टममधून पैसे सायफन आउट केलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रीती झिंटा बरोबर ती बॉम्बे डाईंग आहे, बॉम्बे डाईंगचे एनपी अकाउंट नाही आहेत. मल्ल्याने त्याचा युनायटेड ब्रिवरीचा पैसा आहे. मल्ल्याचे पैसे आयपीएलमध्ये तो कमवतोय लाखो कोटी रुपये, बँकांचे पैसे रिस्ट्रक्चर का होतात? या ठिकाणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दोषी आहे, या ठिकाणी भारत सरकार दोषी आहे, फायनान्स मिनिस्ट्रीमधले लोक दोषी आहेत. कारण त्यांनी मल्ल्याबरोबर मीटिंग करून त्याचे अकाउंट जे 9 हजार कोटी रुपये त्याचं कर्ज देणे, ते 2 वर्षानंतर मॉरेटोरियम पिरियड लावलाय, हा हात मिळवणीचा प्रश्न आहे. त्यामुळे माझं म्हणणं असं आहे की बँकिंग मधला पैसा सायफन आउट होतोय, या ठिकाणी आवाज उठवला पाहिजे. आणि म्हणूनच हे सगळे प्रश्न घेऊन, करप्शन अँड हाय प्लेसेस हे प्रश्न घेऊन, आम्ही 23 फेब्रुवारीला या देशाच्या पार्लमेंटवरती मोर्चा घेऊन जातो. या देशातले 25 हजार बँक कर्मचारी स्वतःचं तिकीट काढून
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईजच्या झेंड्याकडे जाणार आहोत. आम्हीच फक्त जात नाही आहोत, 10 लाख लोक जात आहेत. आणि आम्ही सरकारला जबाब विचारू, महागाई का होते, नोकर भरती का होत नाही, कामगार कायदे का पाळले जात नाहीत. आणि या देशामध्ये आज म्हणजे प्रश्न असा आहे की एका बाजूला एका दिवसाला 20 रुपये मिळवणारा माणूस आणि दुसऱ्या बाजूला अंबानी सारखा माणूस आज त्या ठिकाणी हेलिकॉप्टर आणि विमान ठेवतो आणि ते सुद्धा 32 मजल्यावरती. हा जो विरोधाभास आहे, हा विरोधाभास अत्यंत मन विषण्ण करणार आहे. 70% लोक जर आज अन्नान करून हे करत असतील तर त्यांच्या बाजूने आवाज उठवण्यासाठी हा जो काळा पैशाचा जो काय फार मोठा एक राक्षस आहे, त्या राक्षसाला आपण गाडला पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून गरीब जनता, मध्यमवर्गीय जनता, जी सुशिक्षित जनता आहे, त्यांनी स्वतःच्या घरातून बाहेर पडलं पाहिजे. टीव्ही सोडून रस्त्यावरती या, आंदोलन करा आणि या सरकारला जाब विचारा. इफ यू कांट गव्हर्न, गेट आउट म्हणण्याची पाळी आहे. तुम्ही निवडून दिलं, काम करा, नाही तर गेट आउट व्हा. हे जोपर्यंत सामान्य माणूस उठून येऊन सांगत नाही, जे इमर्जन्सी नंतर घडलं तसं पुन्हा घडण्याची गरज आहे, तरच काळा पैसा रोखला जाईल. नाहीतर नोटा बंद करून किंवा हे फातूर उपाय करून काय नाही. आता कायदे आहेत, ते कायदे नीटपणे आणण्यासाठी सरकारवरती दबाव आणला पाहिजे. आणि त्या ठिकाणी कोणतेच राजकीय पक्ष हे मोकळे सुटलेले नाही आहेत. आणि महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह क्षेत्रामध्ये तर भयानक अंदाधुंद कारभार आहे. तो तर काही दिवसातच काही बँका नष्ट होण्याची शक्यता आहे. आणि नेहमी कधीतरी बोलेनच, पण काही बँका नष्ट होतील. 2100 बँका या देशामध्ये आहेत कोऑपरेटिव्ह, महाराष्ट्रात 650 आहेत. पण आत्ताचा जो कारभार महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्हमध्ये आहे, मला असं वाटतं हातावर टिकण्याएवढीच कोऑपरेटिव्ह बँका टिकतील महाराष्ट्रात, इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्रात आहे. जनतेने सावध राहावं, त्यांच्या पैशाची सुरक्षितता सावध ठेवावी. लोकांनी सावध होणं गरजेचं आहे, लोकांनी जागं होणं गरजेचं आहे. आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात, या काळ्या पैशाच्या विरोधामध्ये उभं राहणं गरजेचं आहे. स्वतः रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राहिलेले आणि एक अर्थतज्ज्ञ समजले जाणारे हे मनमोहन सिंग आता पंतप्रधान आहेत, आणि म्हणून बँकिंग क्षेत्रामधल्या या भ्रष्टाचाराला ते आळा घालू शकतात का हे पाहावं लागेल. आजच्या खबर विशेषमध्ये आज इतकंच. पुन्हा आपण उद्या भेटणार आहोत खबर विशेषमध्ये एका विशेष खबरसह.